जळगाव जिल्ह्यामधल्या चाळीसगाव तालुक्यातल्या बोढरे शिवापूर शिवारामध्ये गौताळ अभयारण्यामध्ये सोलर प्रकल्पाचं जे बेकायदा काम सुरू होतं, इको सेन्सिटिव्ह झोनचं उल्लंघन त्यात होत होतं, ही बातमी जे 24 तास दाखवल्यानंतर सरकारला जाग आली आहे. नियम तोडून काम होत असेल तर त्याची चौकशी केली जाणार असल्याचं आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिलं आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या परिसरात सुद्धा कामं होतात, मात्र त्याचे नियम वेगळे असतात. त्यामुळं गौताळ अभयारण्यात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये झालेल्या या कामांची चौकशी करणार असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलं. वनविभागामध्ये आपण वृक्ष तोडायचे सुद्धा कायदे आहे, तर शेतकऱ्यांचे वृक्ष तोडायला आपण अनुमती देतो, म्हणून त्या संदर्भामध्ये काय त्यांनी नियमाच्या अधीन राहून त्या ठिकाणी होणारी प्रत्येक घटना ही जर परवानगी आणि नियमाच्या अधीन राहून होत असेल तर त्याला तुम्ही थांबवू शकणार नाही. पण नियमाच्या बाहेर जाऊन जर कोणी करत असेल तर त्याच्या चौकशीचे आदेश तर मी या क्षणाला देतोय. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.